नमस्कार मी वैशाली घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच साध्या सोप्या पद्धतीने उपासाचा हो। एक नवीन पदार्थ आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी थोडासा मोठा असा आपण एक बटाटा घेतलेला आहे आणि या बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि हा बटाटा आपल्याला उकडायला ठेवून द्यायचा आहे सकाळच्या वेळेत आपली जर का घाई गडबड होणार असेल तर हा बटाटा रात्रीच तुम्ही उकडून ठेवलात तरीही चालेल नंतर इथे आपण अर्धा कप भगर घेतलेली आहे आणि ही भाजून भगर भाजून वगैरे घेतलेली नाही आहे आणि ही आता मिक्सरमधनं आपल्याला ह्याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तितकं बारीक पीठ करून घ्या नंतर मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये आपण एक मध्यम असा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात आणि हेही आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे नंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा आपण साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि आता गॅसची ज्योत आपल्याला एकदम बारीक ठेवायची आहे लगेच आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेतो आहे आणि जिरं व्यवस्थित तडतडलं गेलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला आलं आणि मिरचीचं जे वाटण आपण वाटलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि साधारण अर्धा मिनटं हे परतवून घ्या म्हणजे आलं आणि मिरचीचा कच्चेपणा निघून जायला मदत होते नंतर ह्याच्यात आपल्याला अर्धा कप साधं पाणी घालायचं आहे याच्यातच दोन टेबलस्पून आपण दाण्याचं कूड घातलेलं आहे नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि साधारण एक स्पून आपण इथे लिंबाचा रस घातलेला आहे आणि लगेच घालायचं आहे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं वरईचं पीठ पीठ घालताना एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे सगळं एकदम घालायचं नाहीये तर थोडं थोडं करून घालायचंय नाहीतर या मिश्रणाच्या व्हायला सुरुवात होते आणि हे सगळं पीठ आता घालून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर एक साधारण दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचंय आणि गॅस आपण बंद करायचा आहे तोपर्यंत आपण हा उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे कढईवरचं झाकण काढून घेतलंय आणि किसून घेतलेला जो उकडलेला बटाटा आहे तो आता ह्या मिश्रणामध्ये आपण घालून घ्यायचा आहे आणि हा बटाटा ह्या सगळ्या मिश्रणामध्ये आता छान असा एकजीव करून घेणं गरजेचं आहे आणि आत्ता आपलं मिश्रण हे इतपत आपण घट्ट ठेवलेलं आहे उपासाला तुम्ही कोथिंबीर खात असाल तर आत्ता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता ह्या मिश्रणातून एक मध्यम आकाराचा आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे नंतर मी एक जाड अशी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे त्याच्यावर थोडंसं सा साजूक तूप लावून घेतलेलं ला आहे आणि हा मळून घेतलेला गोळा त्याच्यावर ठेवायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे आणि लाटल्यानंतर ह्याच्या बाजूच्या सगळ्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आणि नंतर त्याचेच दोन भाग करून आपण परत असे त्याचे त्रिकोण करून घ्यायचे आहेत इथे मी वेगळा आकार दिला आहे तुम्ही कुठलाही आकार दिलात तरी चालेल आणि हे बघितलं तर आपण खूप जाड असे ते लाटलेले नाही आणि एका ताटाला साजूक तूप लावून त्याच्यामध्ये हे सगळे असे ठेवून द्यायचे आता गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाणा तेल घालून घेतलेला आहे तुम्ही तेल उपासाला जर का खात नसाल तर तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता आणि या पद्धतीने कापून घेतलेला हा एक एक तुकडा असा हे तव्यावर घालत जायचा आहे इथे हे तुकडे तुम्हाला तळून घ्यायचे असतील तर तसं करू शकता पण मी एवढं सुचवेन की न तळतासुद्धा हे खूप छान कुरकुरीत होतात आणि चवीलाही छानच लागतात एका बाजूनी हे नीट भाजले गेल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला हे सगळे तितकेच व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे आणि हे भाजत असताना गॅसची ज्योत मध्यम ठेवायची आहे आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी हे व्यवस्थित खरपूस असे भाजले गेलेले आहेत आपल्याला हे जर का गोल आकारामध्ये बनवायचं असतील तर कुठलंही एक छोटस झाकण घेऊन आपण आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये हे कापू शकतो आणि आपल्याकडे जर का एवढा वेळ नसेल म्हणजे किंवा तुम्हाला लाटताच येत नसेल तर सरळ एक इथे अशी प्लेट घ्या आणि त्या प्लेटच्या साह्याने हे नुसतं असं आपण गोल थापून घेऊ शकतो आणि नंतर पाहिजे तसे आपण त्याचे आकार करू शकतो एखाद्या डब्याच्या झाकण तुम्ही जर का घेतलं आणि हे छान जर का असेच कुरकुरीत भाजून घेतलेत तर थालीपीठ म्हणूनसुद्धा हे उत्तम लागतात खाताना सोबत आंबोडगड चटणी घ्यायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार